नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालको, तुम्ही कधी ना कधी बाहेरगावी फिरायला गेले असालच आणि एखादी जागा स्थळ आपल्याला माहित नसते, मग ते शोधायचे कसे? नकाशाच्या मदतीने ते स्थळ आपल्याला लवकरात लवकर शोधता येते। त्यासाठी सर्वप्रथम नकाशाचे वाचन करता आले पाहिजे। नकाशा कसा वाचायचा हे समजून घेतले पाहिजे, तरच नकाशाचे नीट वाचन करता येईल आणि ते स्थळ जागा लवकरात लवकर आपल्या शोधण्यास मदत होईल। नकाशा वाचण्याने आपला वेळ वाचतो आणि ठरलेल्या स्थळी लवकरात लवकर पोहोचता येईल। नकाशामध्ये वेगवेगळी चित्रे असतात, रस्ते असतात आणि काही वेगवेगळी सिंबल असतात। त्या सिंबलचा योग्य अर्थ समजून घेता आला पाहिजे, तरच नकाशा वाचन आपल्याला समजेल। आज आपण इयत्ता तिसरीतील मॅप रीडिंग पेज नंबर 64 हा लेसन बघणार आहोत।